मित्रांनो नमस्कार ई स्टी सेवनमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक गट क स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम चला बघूया मित्रांनो लिपिक टंकलेखक गट क स्पर्धा परीक्षा ही परीक्षा जी आहे आधीच्या पेक्षा याचा अभ्यासक्रम जरा आता चेंज केलेला आहे प्रथम यामध्ये पूर्वपरीक्षा म्हणजे एकच परीक्षा घेण्यात येत होती ती चारशे गुणांची म्हणजे दोनशे प्रश्न त्यामध्ये आणि दोन तास वेळ होता परंतु आयोगाने यावेळेस या, या वर्षीपासून किंवा दोन हजार सतराची जे आता ही परीक्षा होणार आहे त्यापासून जरा चेंज केला आहे त्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन भाग केलेले आहे आता पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतरच मुख्य परीक्षा देता येणार आणि त्यामधून मग सिलेक्शन लिस्ट लागणार तर परीक्षेच्या योजना परीक्षा योजनाही दिलेली आहे परीक्षेचे टप्पे दिलेले आहे पूर्वपरीक्षा शंभर गुण आणि मुख्य परीक्षा चारशे गुण अशा प्रकारे तर यामध्ये बघूया आपण पूर्वपरीक्षा प्रथम त्याचा अभ्यासक्रम बघूया प्रश्नपत्रिकेची एक संख्या आहे आणि एकूण गुण यामध्ये शंभर दिलेले आहे त्यामध्ये विषयाचा संकेत अंक हा तेरा त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमापन आणि अंकगणित अशा प्रकारे यामध्ये विचारण्यात येणार आहे दर्जा माध्यमिक शाला शालांत परीक्षे समान आहे आणि इंग्रजी विषय हा इंग्रजीत आणि बाकी जे विषय आहे ते मराठीत प्रश्नसंख्या यामध्ये शंभर राहणार आहे आणि गुण पण शंभर राहणार आहे आणि कालावधी एक तास आता एक तास कालावधीमध्ये जर शंभर प्रश्न असेल तर एका प्रश्नासाठी छत्तीस सेकंद जवळपास मिळतात तर तो जे वेळ आहे आपल्याला वेळेचं फार नियोजन आपल्याला करणं महत्त्वाचं आहे कारण वेळ बुद्धिमत्ता आणि गणित या विषयासाठी वेळ फार कमी पडतो त्यामुळे शंभर प्रश्न एक तासामध्ये सोडवणं जरा कठीण जाते त्यामुळे इंग्रजी आणि मराठी किंवा सामान्य ज्ञान ह्या जे प्रश्न आहेत ते आपल्याला छत्तीस सेकंदापेक्षाही कमी वेळात सोडवावे लागते म्हणजेच उरलेला जे वेळ आहे ते आपण या बुद्धिमत्ता आणि अंकगणितासाठी देऊ शकू यामध्ये दे बघा अभ्यासक्रमामध्ये जे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धी बुद्धिमापन आणि गणित दिलं होतं त्यामध्ये मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्य वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दाचा वापर तसेच इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दाचा वापर तर सामान्य ज्ञानमध्ये दैनंदिन दे घटना नेहमीचे अनुभव धर्म साहित्य राजकारण शास्त्र सामाजिक व औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यामध्ये यावरील प्रश्न यामध्ये विचारले जाते तर बुद्धिमापन मध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न बुद्धिमापनावर देखील यामध्ये विचारण्यात येतात तसेच अंकगणितमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी अशा प्रकारे परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारण्यात येणार आहे तर याची आपल्याला तयारी योग्य दिशेने करणे फार महत्वाचे असते ही परीक्षा संपल्यानंतर म्हणजे परीक्षेमध्ये जर आपण पास झालो तर त्यानंतर मुख्य परीक्षा ही आयोजित केल्या जाते आणि मुख्य परीक्षा जे पूर्व परीक्षेला जे उमेदवार क्वालिफाईड म्हणजे मुख्य परीक्षेला जे क्वालिफाईड म्हणजे त्यामधून पास होतात तेच मुलं ही मुख्य परीक्षा देऊ शकते आता यामध्ये पण प्रश्नपत्रिका एकच असते आणि एकूण गुण चारशे असते त्यामध्ये विषय आहेत मराठी इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी यामध्ये दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा समान आहे तसेच माध्यम आहे मा इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी व इतर सर्व विषय जे आहे मराठीत प्रश्नसंख्या दोनशे आणि गुण चार चारशे आहेत कालावधी दोन तास म्हणजेच सारखाच याचा पण प्रश्नसंख्या आणि कालावधी आहे फक्त पूर्व परीक्षामध्ये शंभर प्रश्न होते आणि कालावधी एक तास आणि इथे दोनशे प्रश्न आणि दोन तास म्हणजे ही जी परीक्षा आहे जवळपास या आधीची जी परीक्षा होत होती क्लार्क या पदासाठी त्याच्यासारखी आहे बरोबर चला बघूया यामध्ये प्र काय कशा प्रकारे अभ्यासक्रम आहे तो पण बघूया <coughs> मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मनी वाक्प्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग हे गोष्टी विचारण्यात येणार आहे मनी वाक्प्रचार अर्थ व्याकरण याविषयी पण व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचे मनी आणि वाक्प्रचार हे क्लिअर होत जाईल तसेच इंग्रजीमध्ये स्पेलिंग कॉमन व्हॅक्युलरी पंच्युएशन एक्सप्रेशन सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम्स इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग या गोष्टी इंग्रजीमध्ये विचारण्यात येणार आहे <coughs> तर सामान्य क्षमता चाचणीमध्ये सामान्य ज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र शास्त्र इत्यादी गोष्टी सामान्य ज्ञाने या विषयात येईल तर बुद्धिमापनामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न राहणार तसेच गणतामध्ये अंकगणित बीजगणित भूमिती सांख्यिकी हे प्रश्नाचा समावेश आहे तर सामान्य विज्ञान यामध्ये बौद्ध भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र व पर्यावरण या गोष्टीचा समावेश आहे चालू घडामोडी भारतातील व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रामुख्याने अभ्यास करावा म्हणजे यामधील चालू घडामोडी जे महत्वाचे आहे ते विचारण्यात येईल तसेच माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान यस एस सी बोर्डाचे इयत्ता नववी व दहावीच्या आय सी टी अभ्यासक्रमानुसार तर क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती भारतातील व महाराष्ट्रातील क्रीडा साहित्यातील जे पुरस्कार वगैरे असतात ते आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे या परीक्षेसाठी व माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या गोष्टी यामध्ये आपल्याला अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे तसेच ही परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे कारण शंभर प्रश्न एका तासात किंवा दोनशे प्रश्न दोन, दोन तासात सोडवायचं म्हटलं तर आपल्याला वेळ हा अपुरा निश्चितच पडतो त्यामुळे गणित बुद्धिमत्ता या गोष्टी आपल्याला सराव या गोष्टीचा आपल्याला फार करावा लागेल सराव जर केला तर आपण त्यामधून टाईम वाचू शकतो तसेच इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान या गोष्टी जे आहे होता होईपर्यंत त्याचे जर प्रश्न आपण ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एका प्रश्नाला छत्तीस सेकंद मिळतात तर त्यापैकी आपण दहा पंधरा सेकंदात जर सोडवलं तर आपण बाकीचा वेळ गणित बुद्धिमत्ताला देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट लक आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला हे आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा यामध्ये आपण आणखी हे जे क्लार्कची जे परीक्षा आहे त्यासंबंधी आपण जुने जे पेपर सेट झालेले आहे ते सर्व पेपर सेट आपण यामध्ये अपडेट करणार आहोत तर तुम्ही याला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे पुढचे जेवढे सब सेट आहे किंवा आधी काही मी टाकलेले आहे ते तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करताना साईडला एक नोटिफिकेशनचं चिन्ह असतं बेल टाईप चिन्ह असतं त्याला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद